शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या महत्वाची बैठक संपली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली. शिवसेना भाजपमधल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामधले उरले सुरलेले वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. या बैठकीला सेना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. पुढच्या 2-4 दिवसात शिवसेना भाजपाच्या संयुक्त सभा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यात विविध ठिकाणी सुरू होणार आहे. त्याआधी काही ठिकाणी असलेले वाद मिटवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या निमित्तानं राज्यातील 4 टप्प्यातील निवडणूक प्रचाराची रणनीतीवर देखील चर्चा झाली. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांचा प्रचार कोल्हापुरातून सुरू करण्यात आला आहे. त्याआधी सेना भाजप युतीच्या प्रमुखांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. प्रथम उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर, दीपक केसरकर, आमदार राजेश क्षीरसागर हे दक्षिण दरवाज्यातून दर्शनासाठी आले. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील मंदिरात आले. सर्वांनी एकत्रितपणे देवीचे दर्शन घेतले. असे असले तरी युतीमध्ये थोडी धुसफूस सुरूच आहे. जागांची अदलाबदल करण्यात आली आहे, मात्र आजही युतीमध्ये सख्य दिसून येत नाही. त्यामुळे थोडा जरी फटका बसला तरी युतीच्या होणाऱ्या जागा हातातून जाऊ शकतात. त्यामुळे कोणताही जागाफटका होऊ नये म्हणून दोन्ही पक्ष प्रमुखांनी बैठक घेतली. यात विचार विनिमय करण्यात आला. सातारा आणि पालघर मध्ये भाजपाच्या नेत्यांना चक्क शिवसेनेने पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. या दोन जागांवरील प्रश्न सुटला असला तरी येथील कार्यकर्ते संभ्रमात आहेत.